आपण लक्ष्मण देशपांडे यांचं वराड निघाले लंडनला हे नाटक पाहिलंच असेल, पण आज आम्ही तुम्हाला नंदुरबारमध्ये रंगलेल्या एका भन्नाट तुर्की लग्नाची गोष्ट दाखवणार आहोत. विशेष म्हणजे त्यासाठी खास तुर्कस्थानवरून वराड आलं होतं आणि तेही नवरी मुलीचं. मुलाच्या घरच्यांनीही या आंतरराष्ट्रीय जोडप्याचं मोठ्या दणक्यामध्ये लग्न लावून दिलं. पाहूया नंदुरबारच्या या फॉरेनच्या पाटलीन बाईचा हा शाही विवाह सोहळा. नंदुरबार जिल्ह्यातल्या तळोदा तालुक्यात रंगलेला हा आगळा वेगळा विवाह सोहळा पंचकृषीत चांगला चर्चेचा विषय ठरला. कारण ही तसंच आहे, कारण वधू आहे थेट तुर्कस्तानची आणि नवरा मुलगा आहे नंदुरबार या आदिवासी पट्ट्यातला. फॉरेनची पाटलीन या सिनेमात तरी मुलीच्या आई वडिलांनी प्रारंभी थोडी खळखळ केली होती, पण इथं नंदुरबार मध्ये तर सगळ्याच राजी खुशीचा मामला होता. त्यामुळे स्वाभाविकच हा आंतरराष्ट्रीय विवाह सोहळा देखील अगदी दणक्यात पार पडला. विशेष म्हणजे नववधू हांडे ओजगेन हिनेच भारतीय परंपरेनुसार लग्न करण्याचा आग्रह धरला होता, त्यासाठी ती थेट तुर्कस्तान वरून वराड घेऊन आली आहे. भारतीय पेहरावात तर ही फॉरेनची पाटलीन आणखीनच सुंदर दिसत होती. अगदी बावरली मी नववधू सारखी. तिच्या शब्दात ऐका या आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्याबद्दलच्या तिच्या भावना. Yeah, I'm really excited at this moment, and because I was waiting for this moment for a very long time, for last year. So we got married today in Taloda, in Pritam's native place, and I was really excited for the ceremony today. It was very good. It was really great. All the traditions, all the details. I was really impressed with the culture and all the ceremonies, and my family also, they were very excited, and in the same way they were really happy today to be part of the ceremony, and of course I'm also very happy to be now the part of the Rajkula family. They accepted me as their own daughter. या भन्नाट लग्नाची गोष्ट देखील मोठी इंटरेस्टिंग आहे. त्याचं झालं असं की प्रीतम राजगुळे हा नंदुरबारचा पठ्या नोकरीनिमित्त आयर्लंडला गेला होता. तिथे त्यालाही तुर्कस्तानची हांडे ओजगेन ही युवती भेटली. तिथेच त्यांचं प्रेम जुळलं. अशातच नवरी मुलीला भारतीय संस्कृतीविषयी भलतंच आकर्षण होतं. मग तिने भारतीय पद्धतीनेच लग्न करण्याचा हट्ट धरला. दोन्ही घरच्यांकडून ही मुलीच्या या प्रस्तावाला लागलीच होकार मिळाला, लागलीच लग्नाची तारीखही ठरली. नवरा मुलगाही या लग्नाबद्दल भलताच खुश होता. आमचं लग्न जवळपास एक वर्षाआधी ठरलं होतं. तिच्या आई वडील, माझ्या आई वडील सहमतीने एक वर्षाआधी आम्ही आमचं लग्न ठरवलं होतं, आणि तेव्हापासून माझे मम्मी पप्पा त्यांनी पूर्ण याची पूर्ण या लग्नाची तयारी केली, आणि एकदम उत्सुकतेने त्यांनी पूर्ण याचं प्रिपरेशन जे आपण सांगतो ते केले. आता थेट तुर्कस्तानचं वराड साता समुद्रापार तळोद्यासारख्या आदिवासी पट्ट्यात आलं म्हटल्यानंतर गावभर त्याची चर्चा तर होणारच राव. आणि झालंही तसंच. अख्खं गाव या विवाह सोहळ्यासाठी लोटलं होतं. वराकडच्या मंडळींनीही लग्न सोहळ्याच्या आयोजनात कुठलीच कमी ठेवली नाही. तुर्कस्तानच्या पई पाहुण्यांसाठी तर खास व्यवस्था करण्यात आली होती. अगदी सारं काही लगीन घाईचं घर, हळदीपासून कन्यादानापर्यंत अशा प्रत्येक विधीत ते आनंदाने सहभागी झाले. परंपरेनुसार संगीत, नाचणं, गाणं झालं. मग यथावकाश मिरवणुकीने नवरा मुलगा आणि वधू लग्न मंडपात आले. तिथंही गुलाब पुष्पांच्या पायघड्या आणि सनई चौघड्यांनी नववधूंचं स्वागत झालं. आणि मग अगदी खास मराठमोळ्या पद्धतीने अंतरपाठ धरून फॉरेनच्या पाटलींचा विवाह सोहळा पार पडला. शुभमंगल सावधान. मधुवराय नमो नमः पूज्य.
तिचे नातेवाईक वगैरे जे पण आले होते आता इथं त्यांना हे पूर्ण आपलं जे सगळे ट्रेडिशन्स कल्चर आपण म्हणतो ते फारच आवडले आणि ते फार खुश होते हे सगळं बघून. आपले जे सगळे प्रत्येक गोष्टीला जे आपले रिच्युअल्स वगैरे जे आपण सांगतो त्यांना सायंटिफिक मिनिंग म्हणून आहे असं त्यांनी सांगितलं आणि ते फार खुश होते या पूर्ण ह्याच्यात. आज माझं लग्न हांडे ऑसगेन उर्फ प्रिशा यांची झालं आज लग्न. तर फारच आनंदाचा दिवस होता आज. बरंच थकलो आम्ही पण पूर्ण भारतातले आणि हिंदू धर्मातले जे सगळे विधी वगैरे असतात ते सगळे पूर्ण केले आज आम्ही लग्नाचे आणि आम्ही फार खुश आहे याच्यात. लग्नानंतर रात्री मोठ्या दणक्यात खास वरातही काढण्यात आली. जोडप्यासाठी खास बग्गीची व्यवस्था करण्यात आली होती. या वरातीत फक्त नंदुरबारकरच नाही तर फॉरेनचं वराडही दणकून नाचलं. वधूच्या पाठवणी वेळेचा प्रसंग तर खूपच भावनाप्रधान होता. हे तुर्की आईवडीलही अगदी भारतीयांप्रमाणे आपल्या लाडक्या मुलीसाठी भाऊक झाल्याचं बघायला मिळालं. तर मंडळी, हा होता नंदुरबार मधील एका भन्नाट लग्नाचा सोहळा. म्हणतात ना, प्रेमाला प्रांत, धर्म, भाषा याची कुठलीच सीमा नसते तेच खरं. शेवटी काय, प्रेमासाठी काय पण. ब्युरो रिपोर्टचं निलेश पवार, न्यूज18 लोकमत, नंदुरबार.